हॅलो फ्रेंड्स, मी आकाश लोखंडे, एम्प्लॉयबिलिटी कोच आणि सॉफ्ट स्किल ट्रेनर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. अनेक वेळा आपण आपल्या आजूबाजूला बघतो की असे अनेक लोक असतात जे प्रचंड मेहनत घेतात त्यांच्या ध्येय पूर्तीसाठी, पण शेवटी जाऊन त्यांना अपयशच मिळतं. तर ते अशा कोणत्या चुका करतात ज्यामुळे ते अपयशी होतात, आणि आपणही त्यांच्याकडनं काय शिकायला पाहिजे, आणि आपण जर त्या चुका करत असू तर आपणही त्या टाळल्या पाहिजे. तर सगळ्यात पहिली चूक अपयशी लोक करतात की ज्यावेळेस ते ध्येयनिश्चिती करतात किंवा त्यांचं ध्येय ठरवतात, गोल ठरवतात, त्यावेळेस त्यांना किती मेहनत करावी लागेल याचा त्यांना अंदाज नसतो. आणि ज्यावेळेस ते ध्येय निश्चिती करतात तर कुठे ना कुठेतरी भावनात्मक होऊन ते त्यांचा एखादा गोल ठरवतात, आणि त्यामागे ते प्रचंड मेहनत करत असतात. आणि थोड्या दिवस मेहनत केल्यानंतर किंवा 6 महिने 1 वर्ष झाल्यानंतर जेव्हा ते मागे वळून बघतात आणि त्यांच्या लक्षात येते की जेवढं यश त्यांना मिळायला पाहिजे होतं तेवढं यश त्यांना मिळालेलं नसतं, आणि मग ते जेव्हा विचार करतात की असं का झालं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की सुरुवात करतानाच त्यांनी याचा पुरेपूर अंदाज घेतला नव्हता की त्यांना किती मेहनत करावी लागेल, किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल, किती पैसा खर्च करावा लागेल, आणि या आतापर्यंत त्यांनी बराच वेळ वाया घातलेला असतो, आणि कुठेतरी ते निराश होतात, नाराज होतात, आणि दुसरं काम करायला लागतं. दुसरी चूक अपयशी होणारे लोक करतात की ते लवकर शिकत नाही आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल करत नाही. आपल्याला माहिती आहे की आजकाल इंटरनेटमुळे आपल्या मोबाईलवर आणि लॅपटॉपवर प्रचंड इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल असते. जे लोक नेहमी यशस्वी होतात ते त्याचा वापर करतात, नवीन गोष्टी शिकून पुढे निघून जातात. पण अपयशी होणारे लोक हे खूप हट्टी असतात, ते नवीन गोष्टी लवकर शिकत नाही. त्यांच्या पद्धतीनेच ते म्हणत असतात की असंच काम मी करणार आहे, आणि मग कुठेतरी ते मागं पडत जातात. त्यांना माहिती असतं की एखादी स्किल, फॉर एक्झाम्पल निगोसिएशन किंवा मॅनेजमेंट, त्यांना शिकावी लागणार आहे, पण ते त्या गोष्टी टाळत असतात. एखादी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर त्यांना माहिती असतं की करावाच लागणार आहे, पण कुठेतरी ते गोष्टी टाळत बसतात, आणि मग शेवटी ते अपयशी होतात. तिसरी चूक अपयशी होणारे लोक करतात की त्यांच्याकडे संयम नसतो. त्यांना प्रत्येक गोष्ट ही खूप लवकर पाहिजे असते. जर त्यांनी बिझनेस सुरू केला तर त्यांना असं वाटतं की 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्येच मला माझ्याकडे एवढा पैसा असायला हवा, माझ्याकडे बंगला गाडी असायला हवी. जर अपयशी लोक हे जॉब करत असतील तर त्यांना वाटतं 6 महिने 1 वर्षामध्येच त्यांचा पगार जो आहे तो दुप्पट होईल, आणि कुठेतरी हे चुकीचं असतं. आणि ज्यावेळेस त्यांना पुरेपूर यश मिळत नाही ते कुठेतरी नाराज होतात, आणि ध्येयपूर्ती करण्याचं सोडून परत ते वेगळं काहीतरी काम करायला लागतात. आणि चौथी चूक अपयशी होणारे लोक करतात की ते त्यांची प्रगती मोजत नाही. मित्रांनो, बरेच वेळेस असं होतं आपल्यासोबत की आपण एखादा गोल ठरवतो, मग तो फिटनेस गोल असू द्या किंवा काही जण ठरवतात की मला एवढे पैसे एवढ्या वर्षामध्ये कमवायचे आहेत, आणि ते सुरुवातही करतात. आणि जर त्यांनी या गोष्टीची प्रगती ठेवली नाही आणि जी त्यांची डेडलाईन असते ते शेवटच्या दिवसापर्यंत मेहनत करतात, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की त्यांना जेवढं यश मिळायला पाहिजे होतं तेवढं त्यांना मिळालेलंच नसतं. जो त्यांचा गोल असतो तो कदाचित अर्धाही पूर्ण झालेला नसतो. तर असं का होतं? जर त्यांनी त्यांची प्रगती मोजली असती तर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं की अर्धा जो आपण डेडलाईन ठरवली त्याच्या आपण बरेच जवळ आलेलो आहे, आणि जेवढं काम व्हायला हवं तेवढं झालेलं नसतं. आणि ते पूर्ण करण्यासाठी ते काय करू शकतील? कदाचित ते पैसा अजून टाकू शकले असते, कदाचित त्यांना समजतं की मी अजून मेहनत घ्यायला पाहिजे, किंवा मी या कामामध्ये अजून काही लोकांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजे जेणेकरून मी माझा गोल लवकर अचीव करू शकतो ठरलेल्या वेळेमध्ये. पण ते त्यांच्या गोलची किंवा प्रगती ते मोजत नाही, आणि कुठेतरी शेवटी जाऊन ते अपयशीच होतात. तर आपण परत एकदा समराईज करू. सगळ्यात पहिली चूक अपयशी होणारे लोक करतात की ध्येय निश्चित करताना किती मेहनत करावी लागेल याचा त्यांना अंदाज नसतो. दुसरी चूक, ते लवकर गोष्टी शिकत नाही आणि स्वतःमध्ये बदलही घडवून घेत नाही. तिसरी, त्यांच्याकडे संयम नसतो. आणि चौथी चूक त्यांची असते की ते त्यांची प्रगती मोजत नाही. तर मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक नक्की करा. जर तुम्हाला असं वाटतं की हा व्हिडिओ कोणाची मदत करू शकतो तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.